केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे. वसमत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत सह पंचायत समिती वसमत येथे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ध्वजारोहण नंतर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छतेबाबत शपथ देण्यात आली. तसेच पंचायत समिती परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि श्रमदान करण्यात आलं. यावेळी गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, उप अभियंता पद्मने सह गटविकास अधिकारी सुनील अंभोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नाथराव कदम, प्रशासन अधिकारी चिलगर जोशी, विस्तार अधिकारी कोकरे, गुड्डेवार गोलेवार यांच्यासह ग्रामसेवक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.